ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांना लागूनच कुंजीरवाडीचा कचरा डेपो असून हा कचरा डेपो स्थलांतरित व्हावा अशी मागणी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचारी ग्रामपंचायतीकडे गेल्या 10 वर्षांपासून करत होते. मात्र कचरा डेपो स्थलांतरावर कोणताही तोडगा निघत नव्हता. शेवटी 7वीत शिकणारी आदिती ज्ञानेश्वर सावंत या विद्यार्थिनीने पुढाकार घेऊन काल शुक्रवारी सकाळी 8 वाजता ग्रामपंचायतीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. तिला सहकार्य करण्यासाठी सर्वच विद्यार्थी आदिती सोबत ग्रामपंचायती समोर बसले. तर आमच्या शाळेच्या जवळच एक कचरा डेपो आहे आणि शाळेच्या 4 किलोमीटर अंतरापर्यंत कचरा डेपो नसावा असा हा कायदा आहे. हा आणि हा कायदा या कुंजीरवाडी गावात लागू होतच नाही, अजिबातच होत नाही. आणि त्या कचरा डेपो ज्यावेळेस तो कचरा डेपो हलवला जातो त्यावेळेस त्या कचरा डेपोमधून माश येतात, त्या माशा अजून जीवजंतू त्या माशा आमच्या जेवणात देखील पडतात. आम्हाला जे आहार भेटतो शाळेकडून तर देखील पडतात. आणि आजूबाजूला जे हॉटेल आहे, मांस विक्रीची दुकानं आहे, ते रात्री ते त्यांचा जो कचरा आहे तो कचरा त्या कचरा डेपोमध्ये टाकतात ते. आणि त्याच्यामुळे भटकी कुत्री तिथे येतात आणि भटक्या कुत्र्यांमुळे खूप मोठं तोडका आहे त्यांचं. आणि ती भटकी कुत्री मुलांना देखील चावलेली आहे आणि त्या भटक्या कुत्र्यांमुळे अनेक आजार होतात, जसं की रेबीज वगैरे वगैरे अजून खूप आजार होतात. त्यामुळे तो कचरा डेपो तिथून ग्रामपंचायतीने लवकरात लवकर हलवला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. दुपारी ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपो स्थलांतर करण्याचे जाहीर केल्यानंतर आदितीने उपोषण सोडले. दरम्यान कुंजीरवाडी गावची एकूण लोकसंख्या ही 25 ते 30 हजार आहे. या ठिकाणी नर्सरी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय मजुरांची संख्या देखील जास्त आहे. या मजुरांची मुले येथील ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. ही शाळा म्हातोबा आळंदी रोड लगत आहे. अखेर हा कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या 7वीतील विद्यार्थिनीने केलेल्या लाक्षणिक उपोषणाला यश आल्याचे पाहायला मिळत आहे.